नमस्कार, पाचोरा पीपल्स बँकेच्या निमित्ताने मी आपल्याकडे माझी काही भूमिका मांडण्यासाठी आलेलो आहे. अर्थात या निवडणुकीचा आणि माझा किंवा उमेदवारीचा माझा थेट संबंध नसला तरी एक सहकार पॅनलचा हितचिंतक, त्या पॅनलमधील जे उमेदवार आहे त्यांचा प्रचारक आणि पाच पांडवांमधून एक ही महत्त्वपूर्ण भूमिका मी निभावत आहे. किंबहुना या पॅनलचा संजय राऊत म्हणूनच मी मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत आज भूमिका मांडत आहे. तसं म्हटलं तर उद्या सकाळी मतदान सुरू होतं आहे. आता या क्लिपा तयार करणे, मुलाखती तयार करणे याला एवढा वेळ नाही, पण तरीसुद्धा ॲडव्होकेट अभय पाटील हे विधितज्ञ आहेत, अत्यंत हुशार आहे, म्हणून मला त्या माझ्या भावावर अगदी आजही गर्व आहे, उद्याही राहील. परंतु त्यांनी आता जी क्लिप प्रसारित केली त्या क्लिपमध्ये अनेकांवर वेगवेगळे बंदुकीतून गोळ्या मारल्या, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. पण ज्या ज्या ठिकाणी माझा संबंध आला, प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष ठिकाणी माझं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं नसेल, काही ठिकाणी माझं नाव घेतलं गेलं, म्हणून निश्चितच मला ती माझी बाजू मांडायला यावंच लागेल. यानंतर माझे मित्र, माझे लहान भाऊ, PBC मातृभूमीचे संपादक प्रवीण भाऊ यांच्या न्यूज चॅनलच्या काही क्लिपा प्रसारित केल्या जात आहेत. त्याच्यात आवाहन केलं जात आहे की राजीनाम्या दिलेल्या त्या 8 संचालकांना मतदान करू नका, संदीप महाजन यांचे आवाहन. म्हणून या दोन गोष्टी मी मतदारांसमोर सांगण्यासाठी आलेलो आहे. ॲडव्होकेट अभय पाटील या माझ्या लहान भावाने जी भूमिका स्पष्ट केली आणि बोलताना जो संताप व्यक्त केला, त्यांच्या ज्या जिव्हा दिसून येत होता, तो पोट तिडकीचे जे शब्द होते ते का होते, कशासाठी होते, याचा संपूर्ण गाभा त्यांनी त्यांच्या क्लिपच्या शेवटच्या भागात मांडला. तो म्हणजे पाचोरा औद्योगिक वसाहतीचे चेअरमन पद असलेले अशोक सेठ संघवी आणि त्यांच्या संचालक मंडळाचं त्यांनी वकीलपत्र घेतलं. गैरसमज करू नका, वकीलपत्र घेतलं म्हणून या बँकेत ती बाजू मांडतायत. परंतु वकीलपत्र घेतल्यानंतर AR ऑफिसमध्ये त्यांना जी वागणूक मिळाली आणि त्या वागणुकीनंतर बदलती भूमिका सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची दिसून आली, तर साहजिकच कोणत्याही माणसाला संताप व्यक्त करणार आहे. म्हणून त्यांनी तो संताप त्या ठिकाणी व्यक्त करणं योग्य होतं, रास्त होतं, आणि तो व्यक्त केला. आता अभयदादांनी त्यांच्या क्लिपमध्ये किंवा त्या हेडलाईनच त्यांनी दिलेलं आहे की मोठमोठे वकील, औद्योगिक आर्थिक विषयातले तज्ज्ञ असे असताना अशोक संघवी का जेलमध्ये गेले नाही. आता अभय दादा म्हणजे काय, विधितज्ञाने हे शब्द बोलावे हे कितपत योग्य आहे. यापेक्षा देशामध्ये करोडो कोट्यारी अरब रुपयाचे भ्रष्टाचार झालेले आहेत, अनेक लोक आरोपी झालेले आहेत. आणि मी एखाद्या विधितज्ञाला सांगावं की आरोप पत्र दाखल झाल्यानंतर, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो व्यक्ती जेलमध्ये का गेला नाही. बरोबर आहे ना दादा, जर अशोक सेठ संघवी 3 महिने पाचोरा सोडून पळत फिरले नसते तर निश्चित जेलमध्ये गेले असते. एवढंच नाही तर मेहरबान उच्च न्यायालयाने त्यांना अजूनही कायमस्वरूपी जामीन दिलेला नाही,
तो तात्पुरता स्वरूपाचा दिलेला आहे, म्हणून पुढची तारीख फेब्रुवारीच्या अखेरीस आहे, ती म्हणजे 27. मग आता मला सांग दादा, मेहरबान उच्च न्यायालयाने जर जामीन दिलेला आहे तर कोणत्या नाटक करणार? कुठेतरी कायदेशीर बंधन आहेत. हां, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर जर अशोक सेठ पाचोऱ्यात राहिले असते तर दादा मजाकनी संदीप महाजन, संदीप महाजनने फक्त माहीत पडलं होतं की ना धुळ्याला या या ठिकाणी आहेत अशोक सेठ, मी त्या सेकंदाला फॅक्स टाकला होता. हां, पाचोऱ्यात फिरत आहेत आणि मग त्यांना अटक होत नाही आहे, तर मात्र तुमचं म्हणणं योग्य होतं. असो, आता हे मी सांगावं आणि ते बी एखाद्या विधीतज्ञाला, कारण मी बोलण्याचं याचं कारण तो गुन्हा मी दाखल केलेला होता म्हणून मी बोलतो आहे. आणि हो, आता पुढचा मुद्दा जो आहे दादा तुझा माझ्याबाबत, की मला जो अहवाल देण्यात आलेला आहे तो अहवाल तुला का मिळाला नाही, आता तो तुझा प्रश्न. पण मला जो देण्यात आलेला आहे, मी फक्त म्हणजे हा जो माझ्याजवळ लेखापरीक्षक अहवाल आहे, हा एकच अहवाल मला पीपल्स बँकेच्या लोकांनी दिलेला आहे, अधिकाऱ्याने दिलेला आहे, आणि तो देखील कायदेशीर बाकायदा मी चेकने पैसे दिलेले. आता बँकेत गेला तू नकला घ्यायला, प्रशांत अग्रवालकडे मागितले तुम्ही या, त्याने मला माझं नाव सांगितलं ना, माझ्याकडे आला असता दादा आपण मस्त जेवण केलं असतं माझ्या घरी कळण्याची भाकर वगैरे, आणि मी तुला आज याचे झेरॉक्स दिले असतात दादा रे. आणि एवढंच नाही तर मी जेव्हा अशोक सेठ संधीवर गुन्हा दाखल केला त्याच्या 8 दिवसानंतर खुलं आवाहन केलं होतं की मी गुन्हा दाखल केलेला आहे, ज्यांना कोणाला बँकेच्या लेखापरीक्षणाच्या नकला पाहिजे असतील त्यांनी मेहरबान न्यायालयात अर्ज करायचा आणि त्या नकला प्राप्त करायच्या. आणि मग कशाला दादा तू निवडणूक 2 दिवसाच्या तोंडावर राहिली आणि ते नाटक करतोय, हे सगळं नाटक आहे तुझं. तुला जर खरोखर वार करायचा होता ना तर मी ज्या दिवशी ओपन आवाहन केलं होतं माझ्या बातम्यांमधून सोशल मीडियावरतून हे सर्व जनता जाणू नये की या आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा फिर्यादी म्हणून काहीतरी त्याला न्यायालयीन भाषेमध्ये किंवा कायदेशीर भाषेमध्ये थर्ड पार्टी म्हणून तुम्ही माझ्यासोबत केसमध्ये हजर व्हा थर्ड पार्टी म्हणून. मग का बरं दादा तू थर्ड पार्टी म्हणून हजर झाला नाही? दादा तू एका तुझ्या क्लिपमध्ये सांगितलं की एखाद्याला ऑडिट रिपोर्ट देणं हा कायदेशीर गुन्हा आहे. काय दादा? अरे दादा तू स्वतः पाचोरा नगरपालिकेचा ऑडिट रिपोर्ट अर्ज देऊन नाही तर चक्क पाचोरा नगरपालिकेने वेबसाईटवर तो ऑडिट रिपोर्ट टाकला आणि त्याची नक्कल काढून मार्केट कमिटीत जे पाचोरा सेंट्रल मॉल उभा आहे ते किती चुकीचं आहे याच्याबाबत तक्रार केलेली. विचार कर दादा की जर एखादा संस्थेचा ऑडिट रिपोर्ट वेबसाईटला टाकला जातो तर मग एखाद्या आर्थिक बँकेचा किंवा शाखेचा जो सभासद आहे त्याचा तर निश्चितच अधिकार आहे कायदेशीर तो ऑडिट रिपोर्ट मागणं, तो गुन्हा नाही. त्रस्त माणसाने मागितला आणि त्याला जर दिलं तर तो गुन्हा आहे. हां, कोणाला अगोदर मिळाला आणि कसा मिळाला हा ज्याच्या त्याच्या प्रतिष्ठेचा प्रतिमेचा आणि लायकीचा प्रश्न आहे. काय केलं मी त्या ऑडिट रिपोर्टचं? उचलला माझ्या विधीतज्ञांकडे दिला, त्यांनी त्याच्यातले पॉईंट काढले आणि कशा पद्धतीने चेक ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, कशा पद्धतीने 1 दिवसात ठीक आहे ना, सकाळी चेक टाकला दुपारी 2 वाजेपर्यंत तो क्लिअर होणार आहे, 2 दिवसाने क्लिअर होणार आहे म्हणून ते एखाद्या व्यापाऱ्याला पैसे दिले तर ठीक आहे,
परंतु आणि तुम्ही थर्ड पार्टीचा असेल तर, परंतु 8-8 महिने स्वतःचा चेक, स्वतःचा चेक टाकायचा आणि 8 महिने तो पैसा वापरायचा, हे कितपत योग्य आहे. आणि ते ऑडिटमध्ये शेटमध्ये दिसून आलं आणि ते केलं. किरकोळ नाही, करोडो लाखो करोडो रुपये वापरलेले आहेत म्हणून मी तो गुन्हा दाखल केला. अरे इथं 20-30 हजाराचं कर्ज घ्यायला गेले सर्वसामान्य माणसं, तर त्यांना किती नकलान, किती कागदन, किती काय काय भूमिका पार पाडावी लागते, हे ज्यांना कष्ट करावे लागले, ज्यांना मेहनत करावी लागली, ज्यांना त्रास झाला, हे त्यांनाच माहीत. अनेक वेळा सांगितलं की प्रशासकांनी का गुन्हा दाखल केला नाही, अरे गुन्हा मी दाखल केला आणि शासकीय यंत्रणेने गुन्हा दाखल करणं आवश्यक होतं. का आवश्यक होतं? एखाद्या आर्थिक विभागामध्ये, बँकेमध्ये, पतसंस्थेमध्ये जर फ्रॉड झाला असेल, सहकार विभागानेच गुन्हा दाखल करायचा अशी तरतूद असली तरी सुद्धा त्यांनी नाही केलं, मग का सभासदाने करायचं नाही? बिलकुल करायचं. आणि त्याच्यामध्ये बरं का दादा, कोणतंही राजकीय वळण नाही. मी अर्ज दिल्यानंतर तब्बल 2.5 महिन्याने गुन्हा दाखल झालेला आहे, 2.5 महिन्याने. तो अर्ज तज्ज्ञ विधी तज्ज्ञांकडे गेला, आर्थिक शाखेकडे गेला, त्यांच्याकडून काही अभिप्राय मागवण्यात आले. साधं आणि सोपं उदाहरण देतो, रायसोनी पतसंस्थेमध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सहकार विभागाच्या कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याने दाखल केलेले नाहीत, तर ते सभासदांनी दाखल केलेले आहेत. मग आता मला सांगा, सहकार विभागात असा कायदा आहे, मला अभ्यास होता, मला चांगले विधितज्ञ मिळाले होते, सुदैवाने ते बिचारे प्रामाणिक राहिले आणि त्यांनी मला खरं सांगितलं की संदीप भाऊ 100% तुम्ही दाखल करू शकता, रायसोनीवर मधले पतसंस्थेतले लोक गुन्हा दाखल करू शकता, तुमच्या भुसावळच्या पतपिढ्यांमधले गुन्हे लोक गुन्हे दाखल करू शकता, जळगावातल्या पतपिढ्यांचे लोक गुन्हे दाखल करू शकता, सभासद लोक, तर तुम्ही का नाही? आणि FIR म्हणे असे सहज दाखल होऊन जाते. दादा, FIR दाखल करण्यासाठी कुठेतरी चौकट आहे कायद्याची, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. दादा, इतकंही न्यायालय किंवा न्यायदेवता किंवा पोलीस प्रशासन दबावाला बळी पडणार नाही. जर समजा केस दाखल पोलिसांनी राजकीय दबावातून केली असती, गृहित धरू आपण, तसं तर झालेलीच नाही, तर मग दादा सेशन कोर्टाने कशाला जामीन फेटाळला असता, कशाला हायकोर्टात जाण्याची वेळ आली? विशेष सेशन कोर्टाने, मेहरबान कोर्टाने तो एका दिवसात जामीन फेटाळला नाही, तर तब्बल अशोक सेठ संघवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वकिलांचं म्हणणं 1.5 महिन्यात तारीखवर तारीख देऊन, ते पण प्रत्येक दिवसाची दिली, काही काही वेळेस तर आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा अशी तारीख दिली आणि त्यांचं संपूर्ण म्हणणं मांडून ऐकून घेतलं आणि मग शेवटी तो जामीन फेटाळलेला आहे. दादा, तो जर गुन्हा राजकीय दबावातून झाला असता तर मेहरबान सेशन कोर्टाने लगेच जामीन दिला असता आणि किंवा पोलिसांवर ताशेरे ओढून तो फेटाळला असता, पण तसं झालं नाही म्हणून हायकोर्टात जाण्याची वेळ आली. हां, तुमची मार्केट कमिटीमध्ये FIR दाखल झाली नाही तो तुमचं दुःख झालं, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही, पण त्याचं वड्याचं तेल तुम्ही माझ्या वांग्यावर कशाला काढताय? तो मार्केट कमिटीचा जो विषय तो पणनचा आहे, पणनचे कायदे वेगळे, पणनचे नियम वेगळे, हा कम्प्लिटली व्यवहार वेगळा आहे दादा. आणि हे मी सांगायचं नाही दादा, हे योग्य नाही. आणि हो दादा, अजून सुरुवातीलाच बोललं की एकाच व्यक्तीची प्रतिक्रिया एका चॅनलवर देण्यात आली, मी तुझ्यासह संपूर्ण लोकांना आताच नाही, गेल्या महिन्याभरापासून विनंत्या करतोय, चॅलेंज करतोय, दंड दखून ओपन बोलतोय की या तुम्ही माझ्या स्टुडिओमध्ये नाही, आमने सामने मांडा. आणि कशाला माझ्यावर आरोप करताय? महिन्याभरापासून हे सर्व सभासदांनी, सर्व जनतेने समजून घ्यायचं की मी हे बोलतोय की नाही. त्या तोपर्यंत कोणी आलं नाही पुन्हा अजून माझ्यावरती आरोप करायचा की एका विशिष्ट चॅनललाच प्रतिक्रिया देण्यात आल्या.
अरे मी तो ओपन चॅलेंज दिलं होतं ना, या समोरासमोर काबर आले नाही? म्हणून माझ्यावरती करणारा आरोप चुकीचा आहे. आणि आले तर आले तेव्हा मतदानाच्या पूर्वसंध्येला, मतदान होण्यासाठी मोजून 14-15 तास आहेत, ते पण दुसऱ्या चॅनलवर. अरे माझं घरचं चॅनल दादा, तुझंच घरचं चॅनल आहे, ओपन ओपन बोलू शकत होतो आपण. आणि मी हे पण आव्हान केलं होतं की तुम्हाला जर असं वाटत असेल की मी काही काटछाट करेल बा माझ्या तत्वाने, तुम्ही या पेन ड्राईव्ह घेऊन या, आणि जशीच्या तशी कॉपीत मी तुम्हाला करून देतो. आणि तुम्हाला जर असं वाटलं की बा मी काहीतरी सेन्सॉर केला, काटछाट केली, तर लोकांना त्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सोशल मीडिया आता सगळं ओपन झालेलं आहे, लोकांना सांगा की बघा संदीप महाजन धैनूतचा संपादक किती नालायक आहे, विशिष्ट बातम्याच दाखवतो, विशिष्ट क्लिपास त्याने आमच्या मुलाखतीमध्ये टाकल्या, बाकीच्या कट केल्या. जसं माझं जनरल मीटिंगमध्ये कट करून भाषण दाखवलं जातं आहे, आणि त्याच्यात खाली आव्हान केलं जातं आहे की संदीप महाजन यांचे आव्हान, त्या 8 संचालकांना राजीनाम्यान 8 संचालकांना मते देऊ नका. हे माझं आव्हान आता नव्हतं, हे जनरल मीटिंगपासून मी सांगत होतो. पण ते का होतं, कशासाठी होतं, माझ्या त्या भाषणातली अवकळा बघा, माझी ती भावना बघा, की मी हे सांगत होतो की जो चोर त्या ठिकाणी, भ्रष्टाचारी माणूस त्या ठिकाणी बसून काय गो करते, तुम्ही काय करतायत बो? अरे प्रशासक कालावधी असताना सुद्धा तुम्ही तिथे राजीनामे देऊन गेले नाहीत, आणि या माणसाने तिथे 3.5 लाख रुपये खोटं कामं दाखवून त्या ठिकाणी बिलं टाकली, ह्या माझ्या त्या ठिकाणी अवकळ्या होत्या. आणि विशेष मला बँकेच्या बाबतीत कळकळ होती की चांगले कर्जदार जात आहेत, चांगले व्यापारी जात आहेत, त्यांचं ट्रान्झॅक्शन क्लिअर होत नाही आहे, म्हणून यासाठी माझ्या त्या अवकळ्या होत्या. आणि राहिलं दादा, या पॅनलमध्ये 8 संचालकांनी राजीनामे दिलून तिकडं नाही दादा, बरं जे चेअरमन साहेबांच्या सोबत जे राजीनामे न दिलेले होते त्याच्यातले देखील संचालक आता सहकार पॅनलमध्ये उभे आहेत. दादा हे पाहणं तू की चेअरमन साहेबांचं जे नम्रता पॅनल आहे, त्या पॅनलमध्ये किती राजीनामा न दिलेले संचालक सोबत आहे? एक फक्त ते बी चंद्रकांत सेटलोडा आहे. पण त्यांनी देखील चेअरमन साहेबांनी जे त्यांच्या कुटुंबियांना 85 लाखाचं कर्ज मंजूर केलं होतं परस्पर, त्याच्याशी मला काही माहीत नाही, आणि त्यांनी तो विषय मीटिंगमध्ये ठेवलेला नाही, याचा जबाब चंद्रकांत शेट्टीने दिलेला आहे. फक्त चंद्रकांत शेट्ट्यांच्या सोबत आहे, बाकी सर्व लोक आजच्या स्थितीला सहकार पॅनलमध्ये. म्हणून राजीनामे दिलेले पण आणि न दिलेले पण लोक का म्हणून त्यांच्या विरोधात गेले हे सुद्धा जनतेने लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही फेसबुक लाईव्ह आले, यूट्यूबवर तुमच्या बातम्या टाकल्या, बरोबर आहे. सकाळीचंच एक कुठेतरी पत्रक निघालं होतं मित्रा, अभय दादा ते पत्रक जेव्हा माझ्या समोर आलं तर मी आणि तू व्यक्तिगत चॅटिंग केली की दादा हे शब्दशैली तुझी नाही. आणि त्या पत्रकामध्ये जे 2 गोष्टी नमूद केलेल्या होत्या त्या व्यक्तिगत होत्या. तर दादा मला गॅरंटी होती की अभय दादा व्यक्तिगत पॉईंट मांडू शकत नाही, आणि ती जी चॅटिंग आहे ती मी काही सांगणार नाही. पण आपली जी चॅटिंग झाली त्या चॅटिंगमध्ये मी उत्तर दिलं होतं की दादा ज्याही ज्याने कोणी पत्रक त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याला ओपन चॅलेंज करतो मी की मित्रा तू लिहिण्याच्या आधी एक वेळा विचार करायला पाहिजे होता की ज्या संदीप महाजनचं तू नाव जरी घेतलं नसलं तरी त्याच संदीप महाजनच्या शैक्षणिक अकॅडमीमध्ये तुझा मुलगा 15,000 रुपये फी असताना फक्त 12,000 रुपये ॲडमिशन घेतो आणि अजूनही 8,000 रुपये त्याचे दिलेले नाहीत. मुलगा शिकून पदवीधर होऊन पाचोऱ्यात आला पण मार्केट कमिटीच्या वरच्या गाळ्यांमध्ये क्लास पण टाकले ते चालले नाही, तो हा नंतरचा भाग, 2 महिन्यात ते दुकान बंद झालं. असतं काही लोक कॉप्या करून पास होतात त्यांचं दुकान चालतं, आणि काही लोक हुशार असतात. या पाचोऱ्यामध्ये कोणकोण कसे कसे पास झालेले आहेत आणि काय काय करतायत हेच न सांगणं बरं. परंतु ज्या काही गोष्टी व्यक्तिगत मांडल्या गेल्या होत्या त्या मला बोलायच्या होत्या, पण जेव्हा तू स्पष्ट सांगितलं की दादा
व्यक्तिगत याच्याशी संबंधित, कारण मला माहिती होतं अभय दादा किती आजाद आहे, कधीच व्यक्तिगत बाजूवर येत नाही. असो, समजणेवाला काही इशारा कापी, माझ्या ज्या गोष्टी मांडायच्या होत्या मी पुन्हा सांगतो. सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना कब्बशीला मते द्या. वेळ थोडा आहे, रात्र वैऱ्याची आहे, पूर्ण अभ्यासपूर्वक तुम्ही सर्व ऐका आणि बघा. मी या कामी प्रशांत अग्रवाल यांनासुद्धा बोलवलं होतं की दादा तुमच्यावर बरेचसे आरोप झालेले, तुम्ही या आणि लाईव्ह द्या. तर त्यांनी मला सांगितलं की संदीप भाऊ मी कालच बोललो होतो, उत्तरं कोणाला द्यायची आणि का द्यायची याचीसुद्धा एक काहीतरी लेव्हल शब्द बोलले, ते लेव्हल असते. आणि राहिला प्रश्न, मी उमेदवार आहे, मला उद्याचं नियोजन करायचं आहे आणि मुद्दाम चिडून जावं आणि माझ्या भूमिका बदलाव्या किंवा चुकीचे शब्द द्यावे आता मला तेवढा वेळ नाही आहे. मी उद्याच्या मतदानाच्या पूर्वतयारीला आहे म्हणून मी येऊ शकत नाही. परंतु त्या भाऊचं ठीक होतं, प्रशांत भाऊंचं, पण मला ते येणं फार गरजेचं होतं, कारण माझं डायरेक्ट नाव वापरलं जातं आहे की त्या उमेदवारांना मते देऊ नका की ज्यांनी 8 संचालकांनी राजीनामे दिले. अरे 8 पैकी तर बाकीचे तर उभे पण नाही आहेत. ज्या 8 संचालकांनी राजीनामे दिले त्याच्यापैकी तर बाकीचे उभे नाही आहेत, परंतु ज्या संचालकांनी राजीनामे दिले नाहीत ते संचालक सहकार पॅनलमध्ये उभे आहेत. आणि आजच्या तारखेला अशोक शेटकडे एवढी उमेदवारांची मारामार झालेली होती की एक उमेदवार अक्षरशः पूर्ण प्रचाराच्या फेरीत दिसला देखील नाही, कुठंच दिसला नाही. इतकी वाईट अवस्था संबंधित पॅनलची असताना कशाला आमच्यावरती नको ते खोटे आरोप करायचे. असो, जास्त वेळ न घेता आपली सर्वांची रजा घेतो, धन्यवाद. आणि हो, एक महत्त्वाचं, ज्यांना कोणाला माझ्या व्यक्तिगत बाबतीत माहिती अधिकार टाकायचे असतील, माझ्या परिवाराच्या, तर कुठंच खर्च करू नका. फालतूक वेळ जातो त्याच्यामध्ये, माहिती अधिकाराचे 10 रुपयाचे तिकीटं. मी माझ्या रोजीरोटीवर बसून शपथपूर्वक सांगतो, हे माझी कॅबिन आहे आणि या कॅबिनमध्ये बसण्याचं संपूर्ण श्रेय माझे पिताश्री स्वातंत्र्य सैनिक अण्णासाहेब दामोदर लोटन माझे यांना जातं. त्यांची शपथ घेऊन माता वैष्णोदेवीच्या मूर्तीला साक्षीने मी जाहीर करतो की कुठल्या डिपार्टमेंटला तुम्ही माहिती अधिकाराचा अर्ज टाकू नका, तुम्हाला काय माहिती असेल ती मी स्वतः देतो. तसं माहिती अधिकाराचा अर्ज टाकल्यानंतर व्यक्तिगत माहिती देता येत नाही असा कायदा झालेला आहे. परंतु ज्या कोणी माझ्या पत्नीच्या नोकरीच्या संदर्भातला जो माहिती अधिकार टाकला जिल्हा परिषदेकडे, कशाला इकडे मीच देतो तुम्हाला सगळी माहिती, कोणती पण माझी सगळी माहिती मी द्यायला तयार आहे. माझं आयुष्यातलं सगळं ओपन आहे, म्हणून इकडं तिकडं कोणीच जाऊ नका. मी तुम्हाला सगळ्या माझ्या माहिती पुरवतो. धन्यवाद.